वारीच्या निधीवरून सरकारमध्ये सध्या वाद सुरू झालेला आहे. विरोधी पक्ष नेते असतील आणि सत्ताधारी असतील यांच्यामध्ये हा सगळा वाद सुरू आहे. आपल्याबरोबर वारीचे प्रतिनिधी करणारे अक्षय महाराज भोसले आहेत, त्यांना या सर्व गोष्टीचा सामना करावा लागतोय. महाराज, काय हा सारी वाद आहे आणि काय सुरू झालं? मुळात मला असं वाटतं की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पहिल्यांदा असा काही ऐतिहासिक निर्णय घेतला आहे की वारीमध्ये जेवढ्या काही जवळपास 1500 अधिक दिंड्या आहेत, त्या दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये आपण अनुदान दिलं शासनाने. खरं तर या गोष्टीचं वारकरी संप्रदायातलं संपूर्ण इतक्या मोठ्या प्रमाणात स्वागत होतं. आता मी सोपान देवांच्या मंदिरामध्ये होतो प्रस्थान करता, सगळ्या वारकऱ्यांनी टाळ वाजवून स्वागत केलं. मात्र दुसरीकडे विरोधक जे आहेत ते त्याला टीका करतायत. मला एवढंच सांगणं आहे, त्याच्यामध्ये तर अनेक नावं आहेत, कोणा नाव घेऊन मोठं करायचं नाही, पण ज्यावेळी तुम्ही सत्तेमध्ये होता तुम्ही करू शकला असता. तुम्ही केवळ फक्त मतांच्या वेळी धावायचा, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते स्वतःहून वारकऱ्यांविषयी काय करण्याचा प्रयत्न करतायत, वारकऱ्यांना सेवा देऊ इच्छित आहेत आणि हा संपूर्ण वारकरी संप्रदाय त्याचं स्वागत करतोय. मला वाटतं की ह्यांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही आहे. तर विरोधकांनी पाहिजे त्या गोष्टींना विरोध करावा, नको त्या गोष्टींना विरोध करू नये. आज जवळपास लक्षावधी लोकांचा असणार वारकरी संप्रदाय हा आनंदी आहे. का बरं? आम्हाला दिंडीच्या ट्रकसाठी डिझेल पाहिजे, त्यातनं त्याची व्यवस्था होते. आम्हाला तंबू पाहिजे, त्यात तंबू घेता येतो आहे. आम्हाला मृदुंग टाळ दुरुस्त करायचं दुरुस्त करता येतं आहे, किंवा आम्हाला एखाद्या अन्नदानाची पंगत करायची आहे आम्हाला तेही करता येते. पण याचं स्वागत करण्याऐवजी बाबा काय झालं, आता ही सगळी मंडळी झालीत उदास. दरवेळी प्रयत्न केला पण हातीशी काही लागलं नाही, सत्ता मिळाली नाही. पण त्यामुळे आता वारकऱ्यांनी जर वारकऱ्यांचं कदाचित त्यांना भीती वाटते की इतक्या ह्या सगळ्या सेवेमुळे वारकऱ्यांची मदत तर त्यांना मिळणार नाहीत. त्या भीतीपोटी मग काय ते आव्हाड काय किंवा काय त्यांचं नाव जयंत पाटील का काहीतरी आहेत ते कोणी काय झालंय ह्यांची पार्श्वभूमी किती तपासा तुम्ही. असं एक म्हण होती की जन्मतः तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसं ही सगळी. मी असं म्हणणार नाही, जन्मतः तोंडामध्ये साखरेचे कारखाने घेऊन आलेली माणसं आहेत ही, ह्यांना सर्वसामान्य दुःख काय कळणार? बाबांनो जमिनीवरती या, वारकऱ्यांच्यात मिसळा, मग कळेल दुःख काय आहे त्यांना काय, हे वारकरी सांगतील तुम्हाला. वारकरी आपल्याबरोबर बाबा किती वर्षापासून वारी करताय आणि जे निर्णय घेतलाय मुख्यमंत्र्यांनी निधी द्यायचा तो निर्णयाचं स्वागत होत आहे, काय विरोध करतायत, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, विरोध करायची काही गरज नाही. हा अहो चांगलीच गोष्ट आहे की वारकऱ्याला सहकारतो तो ते मुख्यमंत्री चांगलाच म्हणावं. हा हे माझं म्हणणं. वारी तर पुष्कळ 50 वर्षापासून वारी माझी चालू, हे माऊलीच्या आशीर्वादाने. आपण कोण करणार? हा अशा आतापर्यंत दिलं कोणी? काही दिलं नाही कोण. आता आणखी काही पोहोचल नाही हातात. तुझं खरं बोलाय काय? आता इथून पुढे काय होईल ते पाहू. आतापर्यंत असा कोणताही मुख्यमंत्री होऊन गेलेला नाही की ज्यांनी आतापर्यंत वारकऱ्यांसाठी विचार केला किंवा वारीचा विचार केला. आणि आज एवढे पावसात याच्यात त्याच्यात रावठ्यात पाण्या पावसात वारकरी लोक झोपतात, ते कसे दिवस काढतात ते, हे तळागाळातल्या लोकांना कळल असं मोठ्या लोकांना कळणार नाही. ही वारी काय वाद का करताय मग विरोधी पक्ष त्याच्यावर वाद करायला? म्हणजे कसं आहे, त्यांच्या हातात काही आता राहिलेलं नाही ना सत्ता, त्याच्यामुळं मग ते वाद करताय. आणि त्यांना वाटतं आता हे वारकऱ्याचे मत आम्हाला मिळतील, हो आमचं कोणी विचार करणार नाही, त्याच्यामुळं ते विरोध करू राहिले. तेलंगणा स्टेटमधून आलेले आहे. आपण जर पाहिलं तर अनेक वारकरी जे आहेत या निर्णयाचं स्वागत केले. बाबा वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये अनुदान देण्याचं ठरवलंय, कसं या निर्णयात स्वागत करतात? अद्याप आम्हाला कोणालाही मिळालेलं नाही आणि मिळालंही जोपर्यंत आमच्या हातात पडत नाही तोपर्यंत आम्हालाही त्याची शाश्वती नाही. आपण आतापर्यंत दिलंय कुठल्या मुख्यमंत्र्यांनी? दिलं नसल तरी यांनी कबूल केलंय. पण कधी कधी असतात बोलाचेच भात आणि बोलाचीच कढी असते, हे निश्चित जोपर्यंत आमच्या हातात पडत नाही तोपर्यंत आम्हाला निश्चित काही समजत नाही. नक्की आपण जर पाहिलं अनुदान जाहीर केलेलं आहे ते हातात पडलेलं नाही आहे, जेव्हा हातात पडेल तेव्हा खरं म्हणता येईल असं या सर्व वारकऱ्यांचं मत आहे. कॅमेरामन आदर्श कटके साहेब सागरावर, साम टीव्ही, सासवड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.